केबी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी हतबल, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले अश्रू. सहा महिन्यानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक, जिल्ह्यात आढळले 44 कोरोना बाधित रुग्ण. आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, हा ठराव पारित झाल्यामुळे नागपूर मनपा निवडणूक पुढे लांबण्याची शक्यता. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आधीच पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील वातावरण बदलाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पाऊस व गारपिटीमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा हरभरा व तुरीच्या पिकाला चांगलाच फटका बसला असून जोमात असलेल्या गहू पिकाच्या उत्पादनावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीपाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बी पिकावर अवकाळी पावसाचं संकट ओढवल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊन बसलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आल्यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. नागपूर जिल्ह्यात मागील 4 महिन्यांपासून शांत असलेल्या कोरोनाने अचानक आपलं डोकं वर काढलं. जिल्ह्यात मंगळवारी 28 डिसेंबरला तब्बल 44 कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे नागपूर प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जिल्ह्यात 5 महिन्यानंतर पुन्हा कोरोनाची दहशत निर्माण झाली असून तिसऱ्या लाटेची शक्यता आता नागपूरकरांना जाणवत आहे. नागपूर जिल्ह्यात हळूहळू ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरुवात केली असून आतापर्यंत 3 रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात 3,986 चाचण्या झाल्या, त्यातील शहरात 2,810 तर ग्रामीण भागामध्ये 1,176 चाचण्या पार पडल्या. यात शहरातून 34, ग्रामीण भागांमधून 3 व जिल्ह्याबाहेरील 7 अशा 44 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यापूर्वी 24 जून रोजी जिल्ह्यात 46 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. त्यावेळी कोरोना चाचण्यांचा आकडा 6,647 इतका होता. मात्र यावेळी चाचण्यांची संख्या जूनच्या तुलनेत निम्मी असतानाही बाधितांची संख्या मोठी आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 2 महिन्यांपूर्वी सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली होती. अवघे 39 रुग्ण जिल्ह्यात होते, मात्र अचानक डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत गतीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात 9 ऑगस्ट 2021 नंतर आज पुन्हा सक्रिय रुग्णसंख्येने 150 पलीकडचा टप्पा गाठला असून सध्या शहरात 124, ग्रामीण भागात 14 तर जिल्ह्याबाहेरील भागात 14 असे एकूण 152 सक्रिय कोरोनाबाधित जिल्ह्यात आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको असा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आल्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ घातलेली महानगरपालिका निवडणूक मे पर्यंत पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मनपा निवडणुकीची तयारी केली असून प्रभागाचा कच्चा आराखडाही राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या 15 दिवसात यावर सूचना व आक्षेपही मागवले जातील. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका सर्व पक्षीयांनी घेतली. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे हा ठराव आता निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे 4 ते 6 महिने निवडणुका पुढे लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील पेंच वाघ्र प्रकल्पातील सालेघाट परिक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळल्यामुळे वनविभागाचे अधिकारी, उपसंचालक व पशुवैद्यकीय अधिकारी यांचं एक पथक घटनास्थळी गेलं असून वनविभागात या वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला, ती जखमी झाली होती का याची चौकशी करत आहेत. पेंचच्या सालेघाट वनपरिक्षेत्रात 7 ते 8 वर्षाच्या T35 वाघिणीचे वास्तव्य होते. काही दिवसांपूर्वी काही पर्यटकांनी वाघिणीचे जखमी अवस्थेतील व्हिडिओ काढून वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार सदर वाघिणीचे वन कर्मचारी ट्रॅप कॅमेऱ्यात सनियंत्रण करत होते. त्यावेळी त्यांनाही ही वाघिणी व्यवस्थित चालत नसल्याचं दिसून आलं.
मात्र मंगळवारी 28 डिसेंबरला ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक तपासात सदर वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नसून शवविच्छेदन केल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप निकाली लागण्याचं नाव घेत नसल्यामुळे विदर्भातील 4 विभागात निम्म्याहून अधिक आगारे बंद होती, तर चंद्रपूरला मंगळवारी 1ही आगार सुरू नव्हते. विदर्भात एसटीच्या 9 विभागांतर्गत 59 आगारे आहेत. चंद्रपूर विभागात 4 आगारे असून ते सर्वच मंगळवारी बंद होते. भंडाऱ्यात 6 आगार असून 3 सुरू व 3 बंद होते, तर अकोल्यात सर्वाधिक 9 आगार असून 7 बंद तर 2च सुरू होते. बुलढाण्यात 7 पैकी 5 तर गडचिरोलीत 3 पैकी 1 बंद तर 2 आगार सुरू होते. नागपुरात 8 पैकी 2 बंद तर 6 आगार सुरू होते आणि वर्धेत 5 पैकी 1 बंद तर 4 आगार सुरू होते. अमरावतीत 8 पैकी 3 आगार सुरू तर 5 आगार बंद होते. यवतमाळ येथील 9 पैकी 2 आगार बंद तर 7 आगार सुरू होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा आज 62वा दिवस असून सुद्धा प्रशासन काही ठोस पाऊल उचलत नाही. यामुळे एसटी कर्मचारी संतापले आहेत. मात्र जोपर्यंत विलिनीकरण होत नाही आणि ॲडव्होकेट सदावर्ते आम्हाला निर्देश देत नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असे रामनगर येथे सुरू असलेल्या आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरी शासनाला नका कुठे जागृतपणा येत नाही आहे आणि शासन आमच्याकडे काही लक्षही करून नाही राहिलेलं आहे. तरी हा जोपर्यंत आम्हाला शासनामध्ये विलीन करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार बी नाही आहे. आणि जोपर्यंत आमचे सदावर्ते साहेब जोपर्यंत आदेश देणार नाही का बा आपलं हे झालेलं आहे बा तुम्ही इथून उठा, तर तोपर्यंत आम्ही इथं थांब बसून राहणार आहे. बस जीव गेला तोपर्यंत आमचे 65 लोकांचा कर्मचाऱ्यांचा नाही का मृत्यू झालेला आहे. 62 कर्मचाऱ्यांना त्यांनी नाही का आव्हान केलं होतं की 50 लाख रुपये देऊ, पण त्यांच्या घरपर्यंत 1 रुपयाही आतापर्यंत पोहोचलेला नाही. कोरोना काळामध्ये आमची बस त्यावेळी अत्यावश्यक आवश्यक सेवेमध्ये सांगत होते, पण आता का म्हणते अत्यावश्यक सेवेमध्ये नाही आहे म्हणते. कोरोना काळामध्ये आम्ही नाही का ज्या प्रवाशांना जी सोयी दिलेली आहे, कोरोना काळामध्ये आमचे कर्मचारी नाही जे मरण पावलेले आहे त्यांच्यापर्यंतही आतापर्यंत शासनानं कोणती दाखल घेतलेली नाही आहे. राज्यभरील ओमिक्रॉनचे संकट लक्षात घेता हिंगोली जिल्हा प्रशासनाने सुद्धा काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची दर महिन्याला RT-PCR चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाचं लागण होऊ नये असा या मागचा उद्देश असून याकरिता विशेष सूचना देण्यात आल्या अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी केली आहे. जेवढे कर्मचारी आहेत, कर्मचारी व अधिकारी आहेत, त्यांच्यासुद्धा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरुवातीला स्वतःची RT-PCR केली. आम्ही सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचाऱ्यांनी RT-PCR केलेली आहे आणि तेच दर 15 ते 1 महिन्याभराला आम्ही पुन्हा वारंवार ती RT-PCR चाचणी करणार आहोत. तसंच आता शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्यामुळं हे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांची दर महिन्याला RT-PCR करण्यामागचं असं धोरण आहे की बाबा जर ते विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे त्यांची जर RT-PCR झाली आणि जर त्यांना लगेच कळलं तर आपल्याला तो पुढे जो होणारा प्रादुर्भाव तो रोखता येईल. आणि मी असं आवाहन करतो की सर्व शिक्षकांनी स्वेच्छेने ते RT-PCR करून घेणं आवश्यकच आहे,
त्या व्यतिरिक्त ज्या शाळेमध्ये जे सर्व मुख्याध्यापक आहेत ते जे शाळेचे प्रमुख आहेत आणि त्यांना वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा मला RT-PCR दर महिन्याला करायची, तर त्यांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधायचा आहे आणि त्यांचीसुद्धा विद्यार्थ्यांचीसुद्धा RT-PCR करून घ्यायची. म्हणजे जर आपण RT-PCR चाचणी केली तर आपल्याला काय म्हणतात स्टिच इन टाईम सेव्ज नाही याप्रमाणे जर लगेच आपण चाचणी केली तर जर आपल्याला लक्षात आले तर आपण पुढचा प्रादुर्भाव टाळू शकतो. तरी माझं सर्वांना अशी विनंती आहे की आपण स्वेच्छेने RT-PCR नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि ज्या केंद्रीय शाळेमध्ये जिथं सुविधा उपलब्ध केलेली आहे तिथं आपण करून घ्यावी. धन्यवाद. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.